नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी या विषयांतर्गत आजचा आपला घटक आहे नातेसंबंध। नातेसंबंधामध्ये व्यक्तींमधले असणारे नातेसंबंध यावर आधारित प्रश्न विचारले जातात। म्हणजे एखाद्या प्रश्नामध्ये दोन व्यक्तींच्या मध्ये असलेलं नातं वेगळ्या पद्धतीनं मांडलेलं असतं, आपल्याला त्याचं विश्लेषण करून त्या दोन व्यक्तींमधलं नातं शोधायचं असतं। तर अशा पद्धतीची काही उदाहरणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। पहिला प्रश्न असा आहे, पूजाला तीन बहिणी व एक भाऊ आहे, भावाचे नाव वैभव आहे, तर वैभवला बहिणी किती? यासाठी चार पर्याय दिलेले असतील, तर चार पर्याय दिलेत 2, 3, 4 किंवा 5, यापैकी अचूक पर्याय आपल्याला शोधायचा आहे। यासाठी सर्वात आधी या दिलेल्या प्रश्नाचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे। इथे आपल्याला प्रश्नामध्ये असं दिलंय की पूजाला एकूण तीन बहिणी आहेत, तर या तीन बहिणी पूजाला आहेत, आणि पूजाला एक भाऊ आहे आणि त्या भावाचं नाव आहे वैभव। तर प्रश्न आपल्याला असा विचारलाय की वैभवला बहिणी किती। आता अशा पद्धतीने जर आकृती काढली तर आपल्याला त्याचं उत्तर पटकन मिळेल की वैभव हा या तीन बहिणींचा आणि पूजाचा भाऊ आहे, याचा अर्थ वैभवला एकूण चार बहिणी आहे। पण परीक्षेमध्ये आपल्याकडून अशी चूक होण्याची शक्यता आहे की पूजाला तीन बहिणी आहेत म्हणून आपण उत्तर इथं कदाचित तीन निवडतो, पण तसं नाही। अशा पद्धतीने जर आकृती आपण काढली तर आपल्याला लक्षात येईल की वैभवला या तीन बहिणी आणि पूजा ही एक चौथी बहीण आहे, त्यामुळं एकूण चार बहिणी वैभवला आहेत, म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। तर अशा पद्धतीनं विश्लेषण करून जर आपण प्रश्नाचं उत्तर काढायचा प्रयत्न केला तर ते उत्तर आपल्याला अचूक मिळतं। पुढचा एक प्रश्न घेऊया। प्रश्न आहे, सुनीताची ओळख करून देताना राजू म्हणाला, तिच्या एकुलत्या एक भावाचा मुलगा हा माझ्या पत्नीचा भाऊ आहे, तर सुनीता राजूची कोण? इथं आता सुनीता आणि राजू या दोन व्यक्तींमधला नातेसंबंध आपल्याला विचारलाय आणि त्याच्यासाठी ही माहिती दिलेली आहे। यासाठी चार पर्याय दिलेत, सासऱ्याची बहीण, आत्या, आईची बहीण किंवा यापैकी नाही। मग इथं सुद्धा दिलेल्या माहितीवरून आपण थोडंसं विश्लेषण करूया। राजू सुनीताची ओळख करून देतोय आणि असं सांगतोय की सुनीताच्या एकुलत्या एक भावाचा मुलगा, म्हणजे सुनीताचा एकुलता एक भाऊ आहे, म्हणजे हा सुनीताचा भाऊ आहे, त्याचा एकुलता एक मुलगा, समजा त्या भावाचा एकुलता एक मुलगा इथे आपण घेतला, जो एकुलता एक आहे, हा माझ्या पत्नीचा भाऊ आहे। मग राजू असं म्हणतोय की हा जो मुलगा आहे तो त्याच्या पत्नीचा भाऊ आहे। मग इथं आपण जर घेतली राजूची पत्नी, तर ह्या पत्नीचा हा भाऊ आहे। मग इथं जर आपण विचार केला तर सुनीताचा भाऊ हे या मुलाचे वडील आहेत आणि त्या मुलाची बहीण राजूची पत्नी आहे, याचा अर्थ राजूच्या पत्नीचे सुद्धा हे वडील असणार आहेत। मग राजूच्या पत्नीचे वडील हे राजूचे सासरे होतील। आणि प्रश्न आपल्याला विचारलाय की सुनीता आणि राजू यांच्यामध्ये काय नातं आहे। आपल्याला स्पष्ट इथं लक्षात येईल की सुनीता ही राजूच्या सासऱ्याची बहीण आहे, म्हणजे इथं पर्याय क्रमांक 1 आपल्याला दिला आहे सासऱ्याची बहीण, त्यामुळे हे नातेसंबंध सुनीता आणि राजूमध्ये असणार आहे। तर इथं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, फोटोतील व्यक्तीचा परिचय करून देताना राधा म्हणाली, हा माझ्या बहिणीच्या भावाच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे, तर फोटोतील व्यक्ती राधाची कोण आहे? त्यासाठी पर्याय दिलेत काका, भाऊ, मामा की नवरा। मग इथं सुद्धा सर्वात आधी या प्रश्नाचं विश्लेषण करून घ्यावं लागेल, त्यासाठी जर आकृती आपण काढली तर पटकन त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकतं। इथं आपल्याला असं दिले की एक फोटो दाखवून
राधा त्या व्यक्तीचा परिचय असा करून देते की या फोटोतील मुलगा हा माझ्या बहिणीच्या, त्याचा अर्थ राधाच्या बहिणीचा, समजा ती राधाची बहीण आहे असं आपण गृहीत धरलं, तर बहिणीच्या भावाच्या, या बहिणीचा एक भाऊ आहे. पुढे असं दिलंय, बहिणीच्या भावाच्या वडिलांचा, या बहिणीचा हा भाऊ आहे, त्या भावाचे वडील आपल्याला इथं दाखवलेले आहेत. आणि या वडिलांचा या फोटोतील एकुलता एक मुलगा आहे. आणि या फोटोतील व्यक्ती हा बहिणीच्या भावाच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे असं आपल्याला दिलेलं आहे. मग यावरून जर आपण विश्लेषण केलं, राधाच्या बहिणीचा जो भाऊ आहे तो राधाचा सुद्धा भाऊ असला पाहिजे, म्हणजेच हा जो भाऊ आहे तो राधाचा सुद्धा भाऊ झाला. आणि त्या भावाच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा म्हणजे फोटोतील मुलगा आहे, याचा अर्थ भावाचे जे वडील आहेत ते राधाचे सुद्धा वडील आहेत. आणि या राधाच्या वडिलांना एकुलता एक मुलगा, याचा अर्थ फोटोतील व्यक्ती आणि हा राधाचा आणि तिच्या बहिणीचा भाऊ, या दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या नसून त्या एकच आहेत. या विश्लेषणावरून आपल्याला प्रश्न असा विचारलाय की या फोटोतील व्यक्ती राधाची कोण, तर आपल्याला असं लक्षात येईल की ही फोटोतील व्यक्ती म्हणजेच तिच्या बहिणीचा आणि राधाचा भाऊ आहे, म्हणजेच या फोटोतील व्यक्ती राधाचा भाऊ आहे. म्हणून इथं पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर येईल. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भाऊ. तर अशा पद्धतीनं दिलेल्या माहितीवरून आकृतीच्या आधारे जर आपण विश्लेषण केलं तर आपण पटकन उत्तर काढू शकतो. यावरच आधारित आणखी एक प्रश्न पाहूया. प्रश्न असा आहे, एका व्यक्तीकडे निर्देश करून सुधीर म्हणाला, याचा एकुलता एक भाऊ माझ्या मुलीच्या बापाचा बाप आहे, तर ती व्यक्ती सुधीरची कोण आहे? पर्याय दिले 4, मामा, काका, भाऊ की सासरा. एक व्यक्ती आणि सुधीर यांच्यामधला संबंध आपल्याला काढायचा आहे. पुन्हा एकदा या दिलेल्या माहितीवरून आपण विश्लेषक आकृती तयार करू. तर इथं आपल्याला असं दिले की एका व्यक्तीकडे निर्देश करून सुधीर म्हणतोय, याचा एकुलता एक भाऊ, म्हणजे या व्यक्तीचा एक भाऊ पण हा आहे असं गृहीत धरूया. माझ्या मुलीच्या बापाचा बाप आहे, म्हणजे हे सांगतोय कोण? हा सुधीर सांगतोय की सुधीरच्या मुलीचा, म्हणजे जर समजा सुधीरची मुलगी असेल तर या सुधीरच्या मुलीच्या बापाचा तो बाप आहे. सुधीरच्या मुलीचा बाप याचा अर्थ सुधीरच. मग इथं आपल्याला परत मिळेल सुधीर. सुधीर असं म्हणतोय की सुधीरच्या मुलीचा बाप म्हणजे सुधीरच, तर त्याचा तो बाप आहे, म्हणजे हा या व्यक्तीचा भाऊ सुधीरचा बाप आहे. म्हणजे ह्या व्यक्तीचा भाऊ जर सुधीरचा बाप असेल तर ही व्यक्ती म्हणजे सुधीरच्या वडिलांचा भाऊ आहे. आपल्याला प्रश्न विचारलाय की सुधीर आणि ती व्यक्ती यांच्यामध्ये नातं काय असेल, तर वडिलांच्या भावाला आपण काका म्हणतो, म्हणजेच ही व्यक्ती सुधीरचे झाले काका. आणि हा पर्याय आपल्याला दिला पर्याय क्रमांक 2, म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, काका. पुढचा प्रश्न पाहू. नीताचा परिचय करून देताना प्रसाद म्हणाला, मी हिच्या आईच्या एकुलत्या एका मुलाचा एकुलता एक मुलगा आहे, तर नीता प्रसादची कोण? 4 पर्याय दिलेत, मामी, मावशी की बहीण. हा आणखी एक प्रश्न सोडवताना सर्वात आधी दिलेल्या माहितीवरून आपण विश्लेषण करूया. प्रसाद नीताचा परिचय करून देतोय. समजा इथं नीता आपण लिहिलं आणि नीताचा परिचय प्रसाद असा करून देतोय की मी हिच्या आईच्या, म्हणजे नीताच्या आईच्या, म्हणजे नीताची ही आई आहे असं आपण गृहीत धरूया, एकुलत्या एका मुलाचा, म्हणजे आईच्या एकुलत्या एका मुलाचा आहे, म्हणजेच इथं आपण या आईचा एकुलता एक मुलगा गृहीत धरूया. एकुलत्या एका मुलाचा एकुलता एक मुलगा आहे, याचा अर्थ या मुलाचा प्रसाद हा एकुलता एक
मुलगा आहे। तर प्रश्न आपल्याला विचारलाय की नीता प्रसादची कोण, याचा अर्थ आपल्याला नीता आणि प्रसाद यांच्यामधलं नातं शोधायचं। तर एक विश्लेषण लक्षात जर घेतलं तुम्ही, नीताच्या आईचा मुलगा ही नीताची आई जर असेल आणि तिचा मुलगा जर आपण इथे घेतला, तर नीता आणि या मुलाच्या मध्ये बहीण भावाचं नातं निर्माण होईल, म्हणजेच हा मुलगा म्हणजेच नीताचा भाऊ झाला आणि त्या भावाचा मुलगा प्रसाद आहे। याचा अर्थ प्रसादच्या दृष्टीनं नीता ही त्याच्या वडिलांची बहीण झाली। मग आपल्याला प्रश्न विचारलाय की ही नीता आणि प्रसाद यांच्यामध्ये नातं काय, तर आपल्याला माहिती आहे की वडिलांच्या बहिणीला आपण आत्या म्हणतो आणि प्रसादच्या वडिलांची बहीण नीता आहे, म्हणजेच नीता ही प्रसादची आत्या होईल, म्हणजेच नीता ही प्रसादची आत्या होईल। इथं पर्याय क्रमांक 2 आपल्याला दिलाय आत्या, याचा अर्थ नीता ही प्रसादची आत्या आहे, म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आत्या। तर अशा पद्धतीनं नातेसंबंधावर आधारित प्रश्न आपण विश्लेषण करून त्याच्या आधारे जर आकृती काढली तर ते पटकन आपल्याला सोडवता येतील। अधिक सरावासाठी अशा प्रकारच्या प्रश्नांची पटकन उत्तरं मिळवण्यासाठी मला जास्तीत जास्त सराव करावा लागेल, त्यामुळे अशा जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करा। धन्यवाद।